आखरी गोष्ट या आंदोलनाची करायची आहे. या लोकांनी नांगे घेतले पाहिजेत. त्याला मोठ्या अंतर्गत अटक केलं पाहिजे. त्याच्यावरती आधी गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मुलांनी जो खेळ कोणा प्रकार केलेला आहे, मुलगा सांगून गेला की पार्टी करायला चालली, गाडी दिली अल्पवयीन मुलावरती मुलाला, आणि त्या मुलांनी दोन निष्पक्ष वंचित बळी घेतले. त्याचा तोंड काळ्या काढायला आलो असतो, पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळं त्याचं तोंड काळं झालं नाही. आणि त्याला मोठ्या माजुर्डा बिल्डर आहे विशाल अगरवाल. या अगरवालला काळाशी करण्यासाठी वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्याला काळीशाही भासायला आलो होतो, पण पोलिसांच्या अतिप्रसंगामुळं तो बचावला गेला. मग त्याच्या हल्ल्याकांना हा आमचा उद्दिष्ट होता आम्हाला. तर त्याच्या मुलांनी जो प्रकार केला, दोन इस्तफ जीव घेतलेत, त्याचं तोंड काळं करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. त्या मुलांचे आई वडिलांना आयुष्यभर त्यांचं तोंड आश्रूंनी दिसणारे ह्याचं काळं केलेलं तोंड समाजाला दाखवायचं होतं. आणि तसंच ह्याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करा. ह्याच्यावरती दोन तीन गुन्हे आधीचे दाखल आहेत. हा कुठल्या तरी राजन टोळीशी किंवा दाऊद टोळीशी कुठल्या टोळीशी संबंधित असू, आम्हाला त्याचं काही घेणं नाहीये. ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याने निष्पाप दोन जीवांचे बळी घेतले. तो मुलगा जेवढा जबाबदार नाहीये तेवढा हा जबाबदार आहे. मुलाला जबाबदार गाडी देऊन त्यांनी जी हत्या घडवलेली आहेत, आणि ज्या निष्पाप दोन मुलं या जगातनं गेलेली आहेत, त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत दुःख भोगायला लागेल. तसंच ह्याच्याबरोबर पबमध्ये जे दारू प्यायला होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. ते पण दारू पिल्यानंतर जर ऑटोनी गेले असतील तर ठीक आहे, आणि स्वतःची गाडी जर चालवत गेले असतील तर ड्रंक अँड ड्राईव्हची केस गुन्हा त्यांच्या दाखल झाला पाहिजे. या दोन पबचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे. पबमध्ये निर्बंध आणले पाहिजे. स्ट्रिक्टली आयडेंटिटी कार्ड चेक केले गेले पाहिजेत. वयोमर्यादा जी घालून घेतलेली आहे त्याचा नियम काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. अन्यथा वंदे मातरम संघटनेने आज एक ट्रायल दिलाय. खूप मोठं आंदोलन. शाही पडली आरोपीच्या अंगावर पडली शाही, आणि त्याचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न आम्ही जो केला तो सक्सेस झालाय. आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करून देणार नाही. भारत माता की जय. वंदे मातरम.